आपल्या प्रत्येकाच्या घरात पोळी भाकरी बनत असते, धिरडे बनत असतात, ठेपले बनत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे डोसे, उत्तप्पे, असं वेगवेगळे प्रकार आपण बनवतो. तर हे सगळं आपण पिठापासून बनवतो. काही वेळेला आपण धान्य भिजून पण करतो, पण खूप महत्त्वाचे म्हणजे पिठं असतात. वेगवेगळ्या प्रकारची भाकऱ्याच किती प्रकारच्या असतात आपल्याकडे. तर ही सगळी पिठं जर आपल्याला घरीच दळता आली तर किती छान आहे. आणि खूप जणींच्या घरी आता आटा चक्की आहे, घरघंटी आहे, पण काही जणांना, काही जणींना माहिती नसतं का आटा चक्की कशी वापरावी, किंवा उपयोग माहिती नसतात. आणि आपण घेण्याआधीच मग निगेटिव्ह विचार करतो का कशाला उगाच घ्यायचं, किती मेंटेन करायला लागेल आणि काय करायचं आहे थोडंसं पीठ, पण आज ते कसं कशा प्रकारे करायचं, चक्की कशी वापरावी, त्याची स्वच्छता कशी राखावी. शिवाय आपल्याला जे पीठ मिळतं ते किती छान स्वच्छ मिळतं. बाहेर आपण गिरणी जातो, चक्कीत जातो, तर ते तिथे तेवढी स्वच्छता कधी कधी नसते. कोणाच्या पण पिठावर कसंही काही जण तसंच धान्य देतात दळायला, त्याच्यात ओरकिडे टोके असू शकतात आणि त्याच्यावरच आपलं दळण टाकलं जातं. मग ती तेवढी स्वच्छता पाळली नाही जात, हायजीन कंडिशन पाळली जात नाही. मग अशा वेळी आपल्या जर घरी आटा चक्की असेल तर किती बरं पडेल, किती छान आपल्याला पीठ, स्वच्छ पीठ मिळेल आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण दळून घेऊ शकतो. आज जर चक्की बंद आहे मग आता काय करणार, मग त्याच्यापेक्षा आपण जर आपल्याला लागणारे पीठ महिन्याचं एखाद दुसरा वार, किंवा मग आपण तारीख ठरवून ठेवायची का या दिवशी आपल्याला पीठ दळायची, सॉरी म्हणजे धान्य दळायचं आहे, पीठ तयार करायचं आहे, तर त्या दिवशी आपण करू शकतो. तर या आटा चक्कीची घरघंटीची मी आता माहिती देत आहे. तर हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. तर गेली 11 वर्ष ही मी गॅलेक्सी कंपनीची घरघंटी आटा चक्की वापरते आहे. तर तो माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि जेव्हा पेड प्रमोशन असतं तेव्हा इन्क्लूड्स पेड प्रमोशनचा टॅग असतो, तर तो तुम्ही बघत जा. आणि काही जण मला विचारतात हे तुमचं प्रमोशन आहे का, तर ते टॅग असल्यावर तुम्ही समजून जायचं का हे प्रमोशन आहे. आणि प्रमोशन करते, सगळेच युट्यूबर प्रमोशन करतात, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही आहेत का. प्रत्येक वेळी विचारलं पाहिजे. काही कमेंट्स खूप निगेटिव्ह येतात प्रमोशनबद्दल, तर काय हरकत आहे, जे मला प्रॉडक्ट पटतात त्यांचं मी प्रमोशन करतेच. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही माझी गॅलेक्सी कंपनीची आटा चक्की आहे, घरघंटी आहे. तर एका तासात 6 ते 10 किलो धान्य आपण दळू शकतो, म्हणजे तेवढं पीठ आपल्याला मिळू शकतं एका तासात पर आवर. तर ही चक्की मी गेली 11 वर्ष वापरत आहे. तर ही कंपनी चांगली आहे, तुम्ही दुसऱ्या पण कंपनीची घेऊ शकता. आता बऱ्याच कंपन्या आहेत. तर हा वरचा भाग आहे चक्कीचं, जे वरचं फ्लॅप आहे ते उघडल्यावर हा असा भाग दिसतो, इथून धान्य टाकायचं असतं. दोन्ही साईडला तुम्हाला गोल अशी जाळी दिसत असेल, ते व्हेंटिलेशन आहे दोन्ही साईडचं. आता दाखवते मी, बघा तुम्ही बघा. आणि ही मागची साईड आहे, मागे पण आहे व्हेंटिलेशन आणि इलेक्ट्रिक वायर आहे जी जोडायची आहे ती. ही एका साईडची बाजू आहे आणि दुसऱ्या साईडची बाजू पण त्याचप्रमाणे आहे, जे मी व्हेंटिलेशनची जाळी बोलली ती. आणि हा वरचा भाग मी जसं मगाशी बोलली तसा. तर ही अशी पूर्ण आटा चक्की आहे, घरघंटी आहे. तर हा बाहेरचा भाग, आउटर स्ट्रक्चर मी दाखवला, तर आतून बघूया. तर आतलं हे दरवाजा डोर उघडल्यावर असा भाग आहे जिथून धान्य दळलं जातं आणि खाली चाळून येतं तो भाग. तर आता ते कसं लावायचं ते दाखवते. तर हा आतला भाग आहे, स्टीलचा आहे बॉडी आतून, आणि ती आपल्याला अगदी व्यवस्थित क्लीन करता येते. ते मी शेवटी दाखवते कशी क्लीन करायची ती. या चक्कीबरोबर मला वेगळं असं मॅन्युअल आलेलं नाही, तर वरती असं चिकटवलेलं आहे तेच मॅन्युअल आहे. आणि ते वाचायला वगैरे सोपं जातं, कोणती जाळी कधी लावायची ते आहे. शिवाय हे वॉरंटी कार्ड बघा, 11 वर्षापूर्वीचं आहे माझ्याकडे. तर आतला चक्कीचा भाग असा आहे, ही जी स्लाईड आहे, प्लेट आहे, तर ती जाळी आहे शिफ्टिंगसाठी, म्हणजे जे धान्य वरून दळलं जातं आणि मग याच्यात गाळलं जातं किंवा चाळलं जातं, तर ही जाळी आहे. तर हे वेगवेगळ्या नंबरची जाळी आहे. तर गव्हासाठी मी 1 नंबरची जाळी लावते, तर ती आता लावलेली आहे. पुढे मी दाखवतेच कसं लावायच्या वेगवेगळ्या जाळी. तर इकडे पहा, ज्वारी बाजरीसाठी हे वेगळं नॉब आहे, तर तो नॉब वरती करायचा ज्वारीच्या जेव्हा आपलं सेटिंग असतं तेव्हा, आणि बाकीच्या वेळी खाली. ज्वारी बाजरीच्या वेळी मशीन गरम होते, लोड येतं, त्याच्यामुळे ते वेगळं सेटिंग आहे. आता इथे पहा, ही 4 नंबरची जाळी आहे. तर प्रत्येक धान्यासाठी किंवा आपल्याला किती बारीक पीठ हवं आहे, किती जाडसर हवं आहे, भरडा हवा आहे, लापसी हवी, त्याच्यासाठी या वेगवेगळ्या 6 जाळ्या आहेत आमच्याकडे. 6 स्लाइड्स किंवा प्लेट्स म्हणू शकता तुम्ही आहेत जाळीच्या. तर त्या स्टेनलेस स्टीलच्या आहेत, स्वच्छ आपण धुवून वाळवू शकतो आणि परत वापरू शकतो, म्हणजे तसंच करायचं असतं. तर पहा, अशा ह्या वेगवेगळ्या प्लेट्स आहेत. तर या प्रत्येक स्लाइडचं किंवा प्लेट्सचं आपल्याला तिकडे वरती लिहिलेलं आहे कोणती कशासाठी वापरायची, आणि आपल्याला
किती बारीक हवं आहे, मग त्याच्यासाठी किती नंबरची जाळी वापरायची, तर या सगळ्या जाळ्या आहेत. तर या स्टीलच्या आहेत, मला वाटतं ब्रास मिश्रित आहेत. तर पहा, थोडंसं असं पितळ वाटतं आहे. तर हे अगदी किती 11 वर्ष आहे पण खराब झालेले नाहीत, अगदी व्यवस्थित आहेत या जाळ्या. एक जाळी फक्त थोडीशी गंजल्यासारखी वाटते मला, पण गंज नाही येतो. आता चक्कीचा किंवा घरघंटीचा वापर कसा करावा, कोणत्या जाळ्या वापराव्या, हे सगळं मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे आणि हे मॅन्युअल तिथेच चिकटवलेलं आहे. म्हणजे गॅलेक्सी चक्कीमध्ये तरी ही सिस्टीम आहे, तर ते 3 भाषेत दिलेलं आहे, हिंदी, इंग्लिश आणि गुजरातीमध्ये. तर आपण कुठलीही भाषा म्हणजे आपल्याला जी सोपी पडेल ती वाचू शकतो आणि त्याप्रमाणे आपण करू शकतो. तर इथे पहा, गव्हासाठी, तांदळासाठी पापड आणि चणा डाळीसाठी 1 नंबरची जाळी, आणि परत आपल्याला कसं 2 नंबरची जाळी आहे, जरा जाडसर हवं असेल तर तसं आहे, बाजरी ज्वारीसाठी, शिवाय हळदीसाठी आहे, असं वेगवेगळ्यासाठी आहे. मीडियम काहींना पीठ हवं असतं भाकरीसाठी, तसंसुद्धा आहे, इडलीसाठी आहे, ढोकळ्यासाठी आहे. मिरची पावडर कशी करायची, तर आता आपण इथे तांदूळ करून बघूया. तर तांदळाचं आता पीठ करायचं आहे, त्याच्यासाठी मी 1 नंबरची जाळी लावलेली आहे आणि ही खालची अरेंजमेंट आहे. तर ही पहा, ही बॅग आहे, त्याच्याबरोबर रिंग आहे, तर हे कवर करण्यासाठी आहे हा सेट. तर तो असा या ड्रमला अटॅच करायचा आहे. स्टेनलेस स्टीलचा ड्रम आहे किंवा तुम्ही डब्बा बोलू शकता. आता मी ही स्लाईड लावलेली परत दाखवते एकदा तुम्हाला, 1 नंबरची याच्या याप्रमाणे लॉक करून घ्यायचं आहे. तर आतलं आपलं सगळं झालेली आहे सिस्टीम. आता आपण डायरेक्ट हे झाल्यावर डायरेक्ट तांदूळ टाकायचे आहेत. त्याच्या आधी आपण इलेक्ट्रिकची वायर जोडून मग ऑन करायचं आणि मग तांदूळ डायरेक्ट टाकायचे, कारण फुल ॲटोमॅटिक मशीन आहे ही. तांदूळ मी टाकलेले आहेत, कमी प्रमाणात आहेत, थोडेसे हाताने किंवा ठकठक असं करून आपण ते तांदूळ खाली जाऊ शकतात. आणि हे अगदी खूप कमी प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे अगदी लवकर झालेले आहेत, 5 ते 10 मिनिटाच्या आतच झालेले आहेत माझे दळून तांदूळ. आणि या मशीनची कॅपॅसिटी मी सांगितलेली आहे 6 ते 10 KG एका तासाला. तर हे अगदी खूप कमी आहे, त्याच्यामुळे अगदी पटकन होऊन गेलेलं आहे. आता तुम्ही पाहालच कशा प्रकारे दळलं गेलं. आता हे झालं म्हणजे तांदूळ संपले का ते ऑटोमॅटिक बंद होणार. आपण इलेक्ट्रिक बटन बंद करायचं आहे, स्विच ऑफ करायचं आणि नंतर मग हे काढायचं आहे. अगदी तुम्ही थोडं 5 मिनटं थांबा आणि मग काढा वाटल्यास. तर पहा, असं झटकून घ्यायची आहे ही बॅग, व्यवस्थित कॉटनची असते ही बॅग. आणि रिंग, त्याचे क्लिप काढायचे आहेत रिंगचे, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हा डबा बाहेर काढू शकता. मी तुम्हाला आता दाखवते पीठ किती छान झालेलं आहे. तर जसं आपल्याला भाकरीचं हवं आहे तसं मिळतं, अगदी बारीक झालेलं आहे पीठ. आता आपण जी मी पितृपक्षात भरड केलेली आहे ती दळलेली आहे. तर हे सगळं मिक्स आहे, त्याच्यासाठी मी ही पहा 3 नंबरची जाळी वापरली, कारण मला जरा जाडसर हवं आहे. तर ते टाकलेलं, हे पण अगदी खूप कमी आहे. तर हे पण अगदी 3-4 मिनटात होऊन गेलेलं आहे माझं, अगदी 1/2 किलोच्या आसपास होतं हे. तर ते पण झालेलं आहे, त्याचं पण असं जाडसर थोडं पीठ आहे झालेलं. तर झालेलं आहे बंद आपली चक्की. आता बटन बंद करून पहा, छान अगदी दळलं गेलेलं आहे आणि अगदी स्वच्छ वाटतं. आता गहू दळूया. आता गहू जास्त प्रमाणात आहेत माझे, पण तिथे जे आहे चौकोनी दिलेलं आहे आपलं जे भांडवरचं, तर ते फुल अगदी ओव्हरलोड नाही करायचं, ओव्हरफ्लो नाही करायचं आहे. तर जेवढं त्याच्यात राहील तेवढं गहू टाकत जायचे आहेत. तर मी एका म्हणजे 10 किलो एका वेळी दळते, तर जसं थोडं थोडं ते टाकत जायचे. तर गहू दळून झालेले आहेत. तर अशी तुम्ही सगळ्या प्रकारची पीठ आपलं यादीच काढून ठेवायची, कोणकोणती आपल्याला लागणार आहेत महिनाभरात, किंवा मग 15-20 दिवसात आपण लावू शकतो. आता इथे क्लिनिंग कसं करायचं, तर पहा या जाळ्या आहेत ह्या पाण्याने धुवून सुकू शकतात, परंतु आतली स्वच्छता आहे ती ब्रशने तुम्ही करा, किंवा व्हॅक्युम क्लिनर पण नंतर वापरू शकता. तर छोटं ब्रश आणि मोठं ब्रश ठेवा आणि असं सगळे गॅप आतले बाहेरचे क्लीन करून घेत जा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, चक्कीची माहिती किंवा घरघंटीची माहिती कशी वाटली, उपयोगाची वाटली का, आणि काही तुम्हाला अजून क्वेरीज आहेत का त्या नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.